नमस्कार मित्रांनो, थंबनेल पाहिल्याप्रमाणे नितीन गडकरी यांना पंतप्रधान होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. त्यांना ही संधी मिळू शकते आणि ती संधी नरेंद्र मोदी हे जर बाजूला सरकले तर शक्य आहे. आणि मग त्यासाठी नरेंद्र मोदी हे बाजूला सरकतील, त्यांना सरकावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि गडकरी यांना ते पद मिळू शकतं. कसं तर आपकी बार 412 असा भाजपचा नारा होता, तो हळूहळू कमी होत गेला आणि स्पष्ट बहुमताचा आकडा जर भाजपला पार करता नाही आला तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी इतरांचं सहकार्य घ्यावं लागेल आणि इतर पक्षांचं सहकार्य घेत असताना ते लोक नरेंद्र मोदी यांना स्वीकारणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी सोडून इतर चेहरा भाजपच्या वतीनं समोर करावा लागेल, किंबहुना जे लोक सपोर्ट करणार आहेत त्या लोकांची मागणी असेल की आम्हाला नितीन गडकरी जर तुम्ही पंतप्रधान करत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. कारण का जर नितीन गडकरी यांची प्रतिमा चांगली आहे, अगदी विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांचे मित्र आहेत आणि यांची विचाराची पट्टी वेगळी आहे, राजकारणाची पट्टी वेगळी आहे. यांच्या भाषणामध्ये यांच्या वर्तनामध्ये भेदभाव दिसत नाही आणि पूर्णपणे विकासावरती बेस असं यांचं राजकारण आहे. अशी धारणा भारतीयांची तर आहेच आहे, परंतु राजकारणी लोकांची सुद्धा आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींना इतर लोक निवडणार नाहीत किंवा ते पसंत करणार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून भाजपच्या वतीनं घोषित करावं लागेल आणि त्या परिस्थितीमध्येच इतरांचा पाठिंबा त्याला मिळू शकेल. आणि त्यामुळं जर स्पष्ट बहुमत भेटलं नरेंद्र मोदी निर्विवादपणे पंतप्रधान होतील, परंतु जर स्पष्ट बहुमत नाही भेटलं तर त्या परिस्थितीमध्ये मात्र नितीन गडकरी यांनाच ह्या मॅक्झिमम लोकांची शक्य मागणी असेल की पंतप्रधान म्हणून गडकरी पाहिजेत. आणि त्यामुळं हे जे बदललेलं वातावरण आहे त्या वातावरणाचा जर आपण अभ्यास केला तर असं बोललं जातं की काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत मिळेल, पण तसं नाही होऊ शकलं. आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत न मिळता जर भाजपला थोड्या बहुत कमी अधिक जागा स्पष्ट बहुमताच्या जवळपास भाजप गेला असेल आणि काही लोकांची मदत घेऊन हे सरकार बनू शकतील अशी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे भाजपचं सरकार बनेल, परंतु त्या ठिकाणी सर्वांची मागणी मात्र नितीन गडकरी हा चेहरा असेल. आपल्याला काय वाटतं की असं शक्य आहे किंवा नितीन गडकरींना अशा मार्गानं या पद्धतीनं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजप जाहीर करेल का, त्यांच्यासमोर तोच पर्याय असणार आहे का, की आणखी आपल्याला काय वाटतं की खरंच अशा पद्धतीने होऊ शकेल? चर्चा तर चालू आहे, तुम्ही सुद्धा ही चर्चा ऐकत असाल, परंतु जर खरंच भाजपचं सरकार नाही आलं तर निश्चितपणे मोदी यांना शिक्षा होऊ शकते अशा पद्धतीची चर्चा आहे. माझा यात नेमकं काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे, परंतु या चर्चा सर्रासपणे केल्या जात आहेत मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून यावर बोललं जात आहे. यावर आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.